झाडे लावा, झाडे जगवा, हरित तृणांनी धरती नटवा असा संदेश देत पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सायकल इंडियातर्फे खोपोली कर्जत मार्गावरील तलवली, केलवली, डोलवली या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आलं. या कार्यक्रमात आंबा, जांभूळ, करंज, बहावा अशी वेगवेगळ्या प्रकारची देशी झाडं लावण्यात आली असून या कार्यात संदीप शिर्के आणि पत्रकार समाधान दिसले यांचे सहकार्य लाभले. यावेळी सायकल इंडियाचे संदीप ढवळे यांनी या कार्याचा उद्देश नागरिकांना सांगितलाय. मुख्य उद्देश झाडे लावा आणि झाडे जगवा, त्याच्यामागचा आज पर्यावरणीय दृष्टीने झाडे लावणं खूप आवश्यक आहे. म्हणून आम्ही सायकल इंडिया खोपोली तर्फे ह्या कर्जत खोपोली कर्जत पळदरी मार्गे खोपोली रोडला वृक्षारोपण करण्याचं ठरवण्यात आले आणि आम्हाला जेवढं शक्य होईल झाडं लावून ती पुढे जगवता कशी येतील ही आमच्या प्रत्येक सभासदाची जबाबदारी राहील आणि तशीच जबाबदारी आम्ही ज्या सभासदांना सोपवली आहे किंवा ह्या रस्त्याला असणाऱ्या हॉटेलचे मालक आहेत त्यांनासुद्धा तसं सांगितलं आहे की तुम्ही नेहमीच्या दृष्टीने त्यांच्याकडे लक्ष द्यावे. आणि मी सर्वांना आवाहन करेल की आपण सर्वांनी झाडं लावा आणि झाडे जगवा आणि निसर्ग संवर्धन करा. या वृक्षारोपण कार्यात सायकल इंडिया ग्रुपचे सदाशिव पाटील, वसंत सणस, संदीप ढवळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सायकल इंडिया खोपोलीचे शिलेदार सायकलस्वार, रोज आम्ही या रोडनी सायकलिंग करत असतो पण रोड वाइंडिंगमुळे आजूबाजूची झाडं नसल्यामुळे आम्हाला सायकलिंग करताना किंवा एखादी पायीवारी येताना जी सावली पाहिजे बसण्यासाठी, विश्रांतीसाठी, वॉटर ब्रेकसाठी, ती सावली मिळत नाही आहे. आणि ह्यावर्षी आपल्याला उन्हाळ्याचा चटका पण जाणवलेला आहे. त्या दृष्टीने आम्ही सायकल इंडियाच्या माध्यमातून भसणेजी आणि आमचे संदीप भसणेजी यांच्या संकल्पनेतून म्हणजे आपण वृक्षारोपण करायला पाहिजे ह्यांनी एक हिंट दिली आणि आम्ही त्या सगळेजण मिळून भूषण आहे, वसंत आहे, भूषण आहे, सदाशिव पाटील आहेत जे माजी नगरसेवक नगराध्यक्ष यांचे भाऊ आहेत, ते आमच्या पाठीशी उभे राहून आम्हाला त्यांनी झाडं उपलब्ध करून दिली. भसमेजींनी झाडं रामेतीमधनं घेऊन आले, खत घेऊन आले आणि आमचं एक उद्दिष्ट म्हणजे की जे आजूबाजूला धाबे आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करून की त्यांनी आपलं झाड आम्ही लावलेलं आहे, आम्ही रोज येताना त्याच्याकडे संवर्धनाच्या दृष्टीने आम्ही बघणारच आहोत पण 24 तास आम्ही तिथे नाही पण धाब्यावाले तिथे असणार आहेत. तर धाब्यावाल्यांना तिथे आम्ही जसे इथे शांताबाई धाबा आहे जे संदीप हाडप आहेत त्यांना आम्ही सांगितलेले रिक्वेस्ट केलेली आहे, त्यांनी आम्हाला सुचवलं इथे लावा, मी जबाबदारी घेईन. तसेच तिथे नानाई तळवलीला नानाई गोपाळ वाघ म्हणून आहेत, त्यांच्याशी कन्सल्ट करून त्यांच्या शेजारी आम्ही 10 झाडं लावलेली आहेत. अशी 10 ते 25 झाडं आम्ही लावण्याचा उपक्रम आहे आणि तो पूर्ण जगवण्याचा आमचा संवर्धन करण्याचा उपक्रम आहे. त्यात आम्हाला शक्ती मिळो, सगळ्यांनी साथ मिळावी हीच विनंती आणि सगळ्यांनी झाडे लावा, झाडे जगवा.